आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। केवळ कल्याणच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असणाऱ्या जलवाहतूक प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होत आहे। मात्र ज्या ठिकाणापासून ही जलवाहतूक सुरू केली जाणार होती त्या कल्याणलाच यातून वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। याला विरोध करत मूळ आराखड्यानुसारच जलवाहतूक प्रकल्प राबवण्याची मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली होती मांडवे साहेबांबरोबर जे या खात्याचे मंत्री आहेत, जी जलवाहतूक कल्याण ठाणे वसई ही फर्स्ट फेज कल्याण ठाणे नवी मुंबई आणि नंतर कल्याण ठाणे मुंबई, आणि ह्यासाठी जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी या खात्याचं पूर्ण बघत होते तेव्हा त्यांनी 600 कोटी रुपये याच्यासाठी मंजूर केले आहेत, आणि हे त्यांचं भाषण जे आहे ते हे लोकसभेमध्ये पण त्यांनी त्याची माहिती दिली होती, आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा 600 कोटी रुपये एका प्रोजेक्टला मंजूर झाले, पण आत्ता जेव्हा आम्ही बैठकीतली तेव्हा त्या बैठकीमध्ये माहिती पडलं की बाबा आता फर्स्ट फेजमध्ये फक्त 4 जेटी जे आहेत ते बांधणार आहेत, जी आहे डोंबिवली, कालेर, गायमुख आणि वसईला। मूळ आराखड्यामध्ये 10 जेटीज जे आहेत कल्याणपासून सुरू होऊन ते वसईपर्यंत अशा 10 जेटी आहेत, आणि त्याचबरोबर ही मूळ संकल्पना जी आहे ती ठाणे महानगरपालिकेने याचा DPR बनवला होता। जेव्हा कुठलीच महापालिका पुढे येत नव्हती तेव्हा ठाणे महापालिका पुढे आली आणि ठाणे महापालिकेने पूर्ण याचा DPR 4 कोटी रुपये खर्च करून DPR बनवला, आणि आज अशी परिस्थिती आहे की बाबा जे एक्झिक्युशन पॉवर ठाणे महापालिकेला दिले पाहिजे होते अगोदर जेव्हा नितीन गडकरी साहेब मिनिस्टर होते तेव्हा या सगळ्या चर्चा झाल्या होत्या, पण आता अचानकपणे ते मेरीटाईम बोर्डकडे त्याचं एक्झिक्युशन देण्यात आलेलं आहे, आणि ठाणे महापालिके मला वाटतं कुठेही ते या सगळ्या याच्यामध्ये दिसत नाही। तर असं होता कामा नाही, ठाणे महापालिका एक इम्पॉर्टंट काम जे आहे ते ठाणे महापालिकेने केलेलं आहे, ठाणे महापालिका ही या पूर्ण या कार्यामध्ये असली पाहिजे। ठाणे महापालिकेलाही मॉनिटरिंग पॉवर्स असतील, एक्झिक्युशन पॉवर ठीक आहे तुम्ही आता मेरीटाईम बोर्डला दिलेले आहेत, पण मॉनिटरिंग करण्याचं काम जे आहे ते प्रोजेक्टचं ठाणे महापालिकेने केलं पाहिजे, कारण की डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ठाणे महापालिकेने बनवलेला आहे, आणि जर इथे लोकल बॉडी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल तर बाबा लोकली काय काय प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्स आपण सोडू शकतो, आणि मूळ आराखडा जो आहे तो 10 जेटींचा तो 10 जेटींचा मूळ आराखडा पूर्णपणे एकत्र सुरू केला पाहिजे, कारण की टप्प्याटप्प्यामध्ये जर 4च तुम्ही चालू करताय डोंबिवली, कारण की डोंबिवलीमध्ये आतमध्ये येण्यासाठीच मोठा प्रॉब्लेम आहे डोंबिवली वेस्टला, जर आपण कल्याणला जेटी सुरू केली तर कल्याणची ट्रॅफिक असेल, उल्हासनगरची लोकं असतील, अंबरनाथची लोकं असतील, ही सगळी लोकं जे आहेत हे कल्याण एक मध्यस्थान त्यांना होतं, तर कल्याण कनेक्ट होईल, डोंबिवली कनेक्ट होईल, पुढे ठाण्यालाही जेटी दिली पाहिजे रेतीबंदरला, जेणेकरून मुंब्रा कनेक्ट होईल, पूर्ण खारेगाव कळवा हा भाग कनेक्ट होईल, आणि पुढे जाऊन हा वसईपर्यंत जेणेकरून पूर्ण जो हा क्रिकला लागून जो भाग आहे तो पूर्ण कनेक्ट होऊन रस्त्यावरची ट्रॅफिक असेल, रेल्वेची ट्रॅफिक असेल ही मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल। मला वाटतं ते कुठलंच मला वाटतं परमिशन घेऊन सुरू नाही, आज जी परिस्थिती आहे की रेल्वे बंद आहेत आणि रस्त्यांचंही काम चालू आहे, पूर्णपणे रस्त्यांवरती ही वाहतूक लोकांची येते, त्यामुळे मला वाटतं काही लोक ही जलवाहतुकीने म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं जे दळणवळणाची व्यवस्था आहे त्याच्याने ट्रॅव्हल करत आहेत, तर कुठेही जिथे 10 पॅसेंजर्स कॅरी करायची त्या मला वाटतं बोटची कॅपॅसिटी आहे तिथे 20-20, तर मी लोकांनाही आवाहन करतो की असं जीवा आपण धोक्यामध्ये आपला जीव घालू नये, आणि आत्ताच 2 दिवसाअगोदर माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी रेल्वेलाही सांगितलेलं आहे की लवकरात लवकर जी आहे ती महिलांसाठी रेल्वे जी आहे ती सुरू करण्यात आली, आणि मला वाटतं हळूहळू जी आहे ती रेल्वे ही पूर्व लोकल जी आहे ती पूर्व पदावरती येईल, आणि रस्त्यावरची ट्रॅफिक असेल किंवा आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही जी जलवाहतुकीच्या स्वरूपामध्ये जी लोकं प्रवास करतात तोही कमी होईल,
आणि रेल्वे सुरू झाल्यानंतर मला वाटतं एकंदरीत सगळ्या गोष्टी ज्या आहेत लोड जो आहे तो रस्त्यावरचा असेल किंवा लोकांना जो ट्रॅफिकमध्ये वेळ लागतो तो कमी होईल आणि त्याचबरोबर आपण रस्त्याचंही काम जे आहे ते जोरात कल्याणशिलचं रोड चालू आहे कारण की इथे ह्या रोडवरती चार चार शहरांची ट्रॅफिक जी आहे ती ह्या एकाच रोडवरती जाते त्यामुळे या रोडवरतीही ट्रॅफिक होते मोठ्या प्रमाणामध्ये पण नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही ट्रॅफिक कमी होईल रेल्वे जशी सुरळीत होईल तशी ही ट्रॅफिक मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. उल्हासनगर अंबरनाथ आदी शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कल्याण खाडीवर जेटी बांधल्यास हजारो लोकांना ही फायदेशीर ठरणार आहे असे मत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.